नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी। मी आपल्या सोबत धनश्री। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाइन्स। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा। ओमेक्रॉन मुळे राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय नाही। शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती। कोरोनाचा धोका वाढल्यास स्थानिक प्रशासनाकडे शाळा बंद किंवा सुरू ठेवण्याचे अधिकार। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर शिवसैनिकांचा राडा। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा केला दहन, तर वेदिका रक्षक संघटनेचा झेंडा जाळून केला निषेध व्यक्त। संपूर्ण यंत्रणा सडलेली, परीक्षा घोटाळ्यांवर देवेंद्र फडणवीसांचा घणाघात। पटोलेही म्हणाले चौकशी कराच। परीक्षा घोटाळ्याचे पडसाद विधानसभेत उमटले। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालकांनी बोगस कंपन्यांच्या नावे कर्ज प्रकरण मंजूर करून कोट्यवधींची स्वतःची मालमत्ता वाचवली, तर न्यायालयात याचिका दाखल करणार, मनसे अध्यक्ष तानाजी सावंत यांचा आरोप। श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी छत्रपती महाराजांची विटंबना प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि गृहमंत्री अरागा ज्ञानेंद्र यांची घेतली भेट, चौकशी करण्याची दिली ग्वाही। सरकार घाबरलेलं, स्वतःच्या आमदारांवरही त्यांचा विश्वास नाही। विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेवरून फडणवीसांचा घणाघात। 10वी 12वीच्या लेखी परीक्षेसाठी आता 3.5 तासांचा वेळ। ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या लिखाणाची सवय कमी झाल्यानं बोर्डाचा निर्णय। मुख्यमंत्र्यांचा बहुधा मुलावरही विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना चार्ज देऊन त्यांना मुख्यमंत्री करता येऊ शकतं, चंद्रकांत पाटील यांची टोलेबाजी। आरोग्य भरतीवरून प्रवीण दरेकर पडळकर आक्रमक। गट ड ची परीक्षा 1 पैसाही न घेता पुन्हा घेणार, राजेश टोपेंची मोठी घोषणा। आणि पंतप्रधानांवरून विधानसभेत राडा, भास्कर जाधवांकडून मोदींची नक्कल। अंगविक्षेप, देवेंद्र फडणवीस आक्रमक। शेवटी जाधव यांनी बिनशर्त मागितली माफी। हेडलाइन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा। इथे आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा।